ते मी कोमल मैत्रिणीनो, आज आपण सुक्या बोंबलांची चटणी बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी मी हे बोंबील घेतलेले आहेत. ॲक्च्युली हे बोंबील माझ्या सासूबाईंनी गावावरूनच पाठवलेले आहेत, त्याच्यामुळे ते चांगले वाळवून आणि तुकडे करूनच पाठवलेले आहेत. तर हे बोंबील मी आता 15 ते 20 मिनटं अगोदर पाण्यामध्ये घालून ठेवलेले. जर आपल्याला मधला काटा काढायचा असेल तर ते अशा पद्धतीने आपण पाण्यामध्ये घालून ठेवले किंवा साधारण कोमट पाण्यामध्ये घालून ठेवलं तर आपल्याला ते इझिली मधला काटा असा काढता येतो. असं केल्याने लहान मुलांना पण पटापट पटापट खाता येतं, नाहीतर मग आपण बनवत असताना म्हणजे बनवून झाल्यानंतर मुलांना भरवताना ते काढून आपल्याला भरवावं लागतं. तर आपण अशा पद्धतीने आपण त्याचे काटे अगोदर काढले तरी चालतील. पाण्यामध्ये थोडं कोमट पाण्यात मध्ये घातलं तर ते मऊ पडून त्याचे काटे छान निघतात, किंवा डायरेक्ट ते टाकले तरी चालतील. तर मी काही आहेत त्याचे काटे काढून घेतलेले आहेत, अशा प्रकारे मधले काटे काढून घेतले आहेत. आणि काही मी असेच टाकते आहे कारण की काही खाण्यात एक्सपर्ट असतात, ते लोक खातानासुद्धा व्यवस्थित काटे काढतात. तर मी 1 कप बोंबील घेतलेले आहेत, सुके बोंबील. इथे मी मसाला घेतलेला आहे, मिक्स मसाला, आगरी मिक्स मसाला, हळद, 1 बटाटा घेतलेला आहे, त्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत साल काढून, फ्रेश कोथिंबरी, किंचित हिंग घेतलेला आहे, 1 टोमॅटो आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, फोडणीसाठी तेल. आपण आता फोडणी टाकून घेऊया. इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि टोप त्याच्यावरती ठेवून चांगलं गरम करून घेतले. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकते कारण की आपल्याला त्याची चटणी बनवायची आहे, तर तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे. त्यात थोडंसं किंचित हिंग, टोमॅटो, कांदा हे आपण छान परतून घ्यायचे. त्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि 4 ते 5 मिनिट बघूया आपला कांदा किती शिजलाय. बस आपल्याला कांद्यामध्ये अगोदर शिजवून घ्यायचं आहे बोंबील. त्याच्यामध्ये मी बटाटे टाकते, थोडी कोथिंबरी, छान मिक्स करूया. त्यातच मी हळद टाकते, मसाला 1/2 चमचा हळद, 1 चमचा मसाला, चवीप्रमाणे मीठ. त्याच्यात आपण मिक्स करून घेऊया. त्यात आपण हे सोडलेले आणि हे दोन्ही प्रकारची बोंबील टाकणार आहोत. पुन्हा छान मिक्स करून घेऊया. बटाटा शिजण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकावंच लागणार आहे. त्याच्यामध्ये आपण 1/2 ग्लास पाणी टाकूया. वरती झाकण ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा पाणी ठेवणार आहोत, म्हणजे काय करपणार नाही, कांदा पण व्यवस्थित शिजेल आणि बटाटे सुद्धा व्यवस्थित शिजतील. बघूया, जवळजवळ 15 मिनिटं झालेली आहे. बटाटा शिजले का पाहूया, चटणी छान झालेली आहे, बटाटा छानच शिजलेला आहे, पूर्ण मऊ पडलाय. आता मी गॅस बंद करते
त्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची टाकते स्वादासाठी आणि थोडीशी कोथिंबीर टाकते. गॅस बंद केलेला आहे आणि आता हे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. आपल्या सुक्या बोंबलाची चटणी तयार आहे. बटाटा बोंबील, सुके बोंबीलची चटणी ही जी बनवलेली आहे ही आपण चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो नाश्त्यामध्ये. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर त्या रेसिपीखाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.